नमस्कार, मी कविता। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये। कोपरगाव गावदेवी मंदिर येथील तलावाच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडला। माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी या कामासाठी पाठपुरावा केला होता। डोंबिवली पश्चिम येथील कोपरगावातील गावदेवी मंदिर जवळील तलावात सुसज्ज करण्यासाठी नागरिकांकडून मागणी होत होती। या मागणीसाठी स्थानिक नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी अथक प्रयत्न केले आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे तलावाच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव ठेवला। रमेश म्हात्रे यांच्या मागणीनंतर 1 करोड निधी उपलब्ध झाला। याच जागेवर तलावाच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ राज्यमंत्र्यांनी केला। यावेळी माजी परिवहन सभापती संजय पावशे, पवन पाटील, भाजपा जिल्हा शशिकांत कांबळे, जालिंदर पाटील, भाजप, शिवसेना व इतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रत्येक वर्षी 3-4 हजार गणेश मूर्तीचे विसर्जन या तलावात होते। यंदा विसर्जनानंतर तलावातून मूर्ती काढल्यावर तलाव पूर्णपणे स्वच्छ करण्यात येईल, ज्यामुळे स्थानिक तरुण, लहान मुले यांना पोहण्याचा आनंद घेता येईल, असे रमेश म्हात्रे म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। नमस्कार, मी पवन गजानन पाटील। माझ्याकडे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा डोंबिवली पश्चिम अध्यक्ष ही जबाबदारी आहे। आमच्या प्रभागात जे पहिल्यापासून आहे तलाव, म्हणजे गणपती विसर्जन तलाव, ते आता रिंग रूट नवीन रोड होणार आहे, त्या रिंग रूटमध्ये ते तलाव बाधित होत आहे। म्हणून ते बाधित झाल्यानंतर त्याला पर्यायी तलाव पाहिजे, ही बाब आपले आत्ताचे राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या लक्षात आली। त्यांनी त्या तलाव बाधित झाल्यानंतर लोकांची, नागरिकांची गैरसोय होऊ नये ती माहिती त्यांच्यापर्यंत पोचली। त्यामुळे त्यांनी आपल्या आमदार निधीतून 1 करोड रुपये खर्च करून तिथे नवीन तलाव सुशोभीकरण करण्यात येईल असे एक नियोजन केलेलं आहे। त्यामुळे इकडच्या आजूबाजूच्या गावांतली लोकं आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, मुलं आहेत, त्यांना खेळण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी किंवा गणपती विसर्जन जो तलाव आहे, म्हणजे दुसरीकडे कुठे लांब गणपती विसर्जन करायला जाऊ नये यासाठी त्यांनी नवीन तलाव मांडण्याचे ठरवले आहे। त्यासाठी त्यांचे हार्दिक धन्यवाद। ह्या तलावासाठी आमचे गावातले नगरसेवक रमेशजी म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन आमदारांपर्यंत ते पोहोचवली, माहिती पोहोचवली, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद। तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची। नमस्कार।